नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये मी श्रद्धा तुमचं मनापासून स्वागत करते. थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आजचा आपला ब्लॉग आहे छोटासा ट्रॅव्हल ब्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे आम्ही जात आहोत सदाशिवगडावर. कराडच्या आसपास राहणाऱ्या बऱ्यापैकी लोकांना ही जागा ओळखीची असेल, पण तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ कोणी कुठून बघितला हे मला व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. खरं तर इकडे जायचा आमचा प्लॅन खूप अचानक ठरला होता. खूप उन्हात आम्ही बाहेर पडलो होतो. दुपारी 12 ऊन आणि एप्रिल महिना, बापरे, खूप जास्त चुकीचं टाईम होतं. पण मजा मस्ती करत, टाईमपास करत गेलो आम्ही. खूप मजा आली ओवरऑल, आणि कळेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. कस वाटतंय मम्मा? मस्त. सदाशिव गड हा सातारा जिल्ह्यातील कराडपासून 6 किलोमीटरवर आहे. समुद्र सपाटीपासूनची गडाची उंची सुमारे 3050 फूट आहे. गडावर येण्याचा संपूर्ण रस्ता हा पायऱ्यांचा असून अंदाजे 1000 पायऱ्या इकडे आहेत, आणि या पायऱ्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या हजारमाची या गावातून सुरू होतात. सदाशिव गड हा अफजलखानाच्या वधानंतर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने आणि कराडहून विटापलूसकडे जाणाऱ्या सुरली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड बांधून काढला, अशी माहिती आपल्याला गुगलवर बघायला मिळते. आणि फायनली आता इकडे आम्ही वरती पोहोचलो होतो. हे आहे गडावरचं महादेवाचं मंदिर. आम्ही आता मंदिरात जात आहोत. हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर. खूप छान वाटत होतं वरती. मंदिर पण खूप सुंदर आहे. मी तर पहिल्यांदा आले होते इकडे. आणि जसं की बघत असाल तुम्ही, आम्ही जेवण वगैरे सगळं इकडे घेऊन आलो होतो. आम्ही आमचं प्लॅनिंगच जेवणाच्या टायमिंगला ठरलं होतं. तर आम्ही जेवून बाहेर पडण्यापेक्षा असं ठरवलं की आपण वरती येऊनच जेवण करू, म्हणजे आम्हाला टाईम पण जास्त स्पेंड करता आला इकडे. आणि ओवरऑल खूप मजा आली, मस्त वाटलं. अनप्लॅन्ड होतं पण खूप छान वाटलं, मस्त वाटलं एकदम. आणि खरं तर ही आयडिया होती माझ्या मामांची. आणि हे आहेत माझे मामा. ते जेवण करत नव्हते कारण त्यांचा उपवास होता, त्याच्यामुळे ते मस्त एकी द्राक्ष खात होते.
तसं तर आम्ही मस्त तयारीत आलो होतो, मस्त किटलीभर ताक घेऊन आलो होतो प्यायला. त्याच्यामध्ये खूप सारा बर्फ टाकून आणला होता, जेणेकरून वरती येईपर्यंत ते ताक थंड राहिलं पाहिजे, उन्हाचा त्रास नाही झाला पाहिजे. वरती चढून येईपर्यंत त्या ताकावरती मस्त लोणी आलं होतं आणि मला मामांनी मस्तपैकी ते लोणी आणि ताक असं ग्लासमध्ये काढून दिलं. खूप छान वाटलं, मामाचं प्रेम दुसरं काय. आणि इथे आम्ही मस्तपैकी जेवण करून खूप असं टाईमपास करत होतो आणि माझे मामा असेच कोणाकोणाची ॲक्टिंग करून दाखवत होते. खूप भारी वाटत होतं, कॉमेडी सीन झाले होते खूप सारे. पण वाऱ्याचा एवढा आवाज येत होता की त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करून हा व्हिडिओ टाकते. आणि आता इकडे आमचं चाललं होतं मस्तपैकी फोटोशूट. बऱ्यापैकी टाईम स्पेंड करून आम्ही आता इकडून घरी जायला निघालो होतो. मस्त मज्जा आली, खूप भारी वाटलं. येताना जो उन्हाचा त्रास होत होता ते जाताना बऱ्यापैकी 5 वाजले होते, त्याच्यामुळे ऊन कमी लागत होतं आणि मस्त वाटत होतं. हा आहे गडावर येण्यासाठीचा पायऱ्यांचा रस्ता. साधारण गड चढायला आणि उतरायला अर्धा ते पाऊण तासाचा टाईम लागतो, पण आम्ही खूप सारा टाईमपास करत आलो होतो, व्हिडिओ शूट करत आलो होतो, त्याच्यामुळे आमचा एक तासाभराचा टाईम गेला होता. हे बघा कसा टाईमपास चालला, इकडे असं थांबत गप्पा मारत आम्ही आलो होतो, त्याच्यामुळे आमचा जास्त टाईम गेला. तर असा होता हा आजचा सदाशिवगडचा व्लॉग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितला ते मला कमेंट करून सांगा, तर ते सांगायला विसरू नका. जय महाराष्ट्र.